विपक्ष नेता का पदभार संभालने के बाद विजय वडेट्टीवार पहली बार बुधवार को नागपुर पहुंचे, जहां एयरपोर्ट पर कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ों के बीच नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार का उत्साह के साथ जंगी स्वागत किया। इस बीच विभिन्न मुद्दों पर विजय वडेट्टीवार ने पत्रकारों से संवाद साधा। एयरपोर्ट पर पहुंचने के बाद सबसे पहले नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने वरिष्ठ लेखक, विचारक और समता परिषद के उपाध्यक्ष प्रोफेसर हरि नरके के निधन पर दुख जताते हुए कहा कि फूले साहित्य के विद्वान एवं चिंतक प्रोफेसर हरि नरके के निधन का समाचार अत्यंत दुखद है। उन्होंने अपने गहन अध्ययन से ओबीसी के मुद्दों को साकार कर सामने रखने का काम किया। समता परिषद के माध्यम से उन्होंने अक्सर ओबीसी के मुद्दों को नजरअंदाज करने वाले शासकों को निशाने पर लिया और ओबीसी को न्याय दिलाया है। हरि नरके ओबीसी विचाराचे मोठे पुरस्कर्ते होते। या प्राध्यापक हरि नरकेनी ओबीसीच्या जनजागृतीसाठी हक्कासाठी अनेक वर्ष लढणारा हा नेता आज आपल्यातून हरपल्याचं दुःख नक्की आहे। ती पोकळी भरून निघणार नाही। त्यांनी त्यांच्या विचारातून, व्याख्यानातून ओबीसी जनतेला जागृत करण्याचं काम केलं। जनतेच्या हक्काची, ओबीसीच्या हक्काची लढाई शेवटपर्यंत निकराने लढणार हा माणूस आज पडद्याआड झाला, याचं अत्यंत दुःख ओबीसी समाजाला, ओबीसी कार्यकर्ता म्हणून मलासुद्धा अतीव दुःख आहे। ओबीसी नेता म्हणून केवळ नव्हे तर राज्याचा विरोधी पक्ष नेता आणि ओबीसी नेता, महाराष्ट्रातील अनेक आव्हानं आम्हाला पेलायची आहे। जिद्द आहे ओबीसींना हक्क देण्याची, जिद्द आहे 14 कोटी लोकांचे हित जपण्याची, जिद्द आहे परिवर्तनाची आणि लक्ष आहे 2024 निवडणुकीची। हे सगळी या सरकारची चुकीची धोरणं, सरकारच्या चुकीचं पाऊल, या सरकारने चालवलेला भ्रष्टाचार, महिलावरील अत्याचार, महागाईने होरपळणारी जनता आणि तोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्राची झालेली अधोगती, या अशा अनेक विषयावर जनतेला न्याय हवा आहे। तो न्याय विरोधी पक्ष नेता म्हणून निश्चितपणे मी पूर्ण करेल, देण्याचा प्रयत्न करेल, असं आहे त्याचं उत्तर। मला वाटतं संजय राऊतांनी दिलेलं आहे, कोणाच्या अहंकारामुळे अडवाणीजी राष्ट्रपती होऊ शकले नाही, कोणाचा अहंकार या देशाला अधोगतीकडे नेतो आहे हे या देशातील 125 कोटी जनतेला ठाऊक आहे। की फार मोठ्या विकासाच्या कल्पना करणाऱ्या मोदी सरकारने, भाजपा सरकारने 10 वर्ष झाले, आता किती वर्ष आरोप करणार, किती वर्ष दुसऱ्याच्या जीवावर सत्ता टिकवण्यासाठी आता धाडस करणार। 10 वर्ष सत्तेत राहून तुम्हाला जर 26 पक्षाच्या टेकू घ्यावा लागतो, 26 पक्षाचा आधार घ्यावा लागतो, यातच तुमचा पराजय आहे। तुम्ही केलेल्या कामाला, तुम्ही दिलेल्या जनतेच्या आश्वासनाला विसर पडला आणि म्हणून जनता तुम्हाला नाकारते आहे। हेच 26 पक्षाच्या टेकूवरून किंवा त्यांच्या युतीवरून हे दिसत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आरोपच करत जा पण उपलब्धी सांगा, आरोप करण्यापेक्षा हा आमचा त्यांना सवाल असणार। त्या निवडणुका होणार आणि घेणंही उचित नाही, कारण फार कमी कालावधी राहिलेला आहे आणि त्यासाठी लोकसभेची निवडणूक आपण 45 दिवस आचारसंहितेमध्ये जातील, निकालाला पुन्हा पुढचे 10 दिवस, निवडणूक निकाल हे सगळ्या 60 दिवसाचा कार्यक्रम आणि उरले आहेत आपल्याकडे 9 महिने, त्यामुळं मला वाटतं की मी त्याचं समर्थन करतो आहे। बच्चूकडून आता कोण ऐकतं हे कळून चुकलेलं आहे आणि पुढच्या दिवसामध्ये बच्चूकडू हा घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे ठरवून योग्य निर्णय घेतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। मला वाटतं की आता जे तुम्ही सांगताय ही चर्चा आहे, ही चर्चा त्यांना पुढच्या विधानसभेपर्यंत ठेवायची आहे आणि लोकसभेपर्यंत तर ठेवायचीच आहे। नाराज गट खूप मोठा आहे, तो राष्ट्रवादीतला
आपल्या शिवसेनेचा जो गट गेला आहे शिंदे साहेबच्या बरोबर तोही नाराज आहे. भाजपा बरोबर असलेला भाजपचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा त्यांचा सुद्धा एक मोठा गट नाराज आहे. या नाराजीचं महानाट्यात रूपांतर होऊ नये म्हणून ह्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या आवया उठवले जातात. मंगलवार को दिल्ली के महाराष्ट्र सदन में हुई महाराष्ट्र एनडीए की बैठक में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा था कि पवार में प्रधानमंत्री बनने की क्षमता थी लेकिन कांग्रेस ने अपने अहंकार के चलते ऐसा नहीं होने दिया. जिस पर जवाब देते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि मुझे लगता है कि इसका जवाब संजय राउत दे चुके हैं क्योंकि किसी के अहंकार में आडवाणी भी राष्ट्रपति नहीं बन पाए. विरोधी पक्ष नेता म्हणून निश्चितपणे मी पूर्ण करेल देण्याचा प्रयत्न करेल हा मला विश्वास आहे असं आहे. त्याचं उत्तर मला वाटतं संजय राऊतांनी दिलेलं आहे. कोणाच्या अहंकारामुळे अडवाणीजी राष्ट्रपती होऊ शकले नाही. कोणाचा अहंकार या देशाला अधोगतीकडे नेतो आहे हे या देशातील 125 कोटी जनतेला ठाऊक आहे की फार मोठ्या विकासाच्या कल्पना करणाऱ्या मोदी सरकारने भाजपा सरकारने 10 वर्ष झाले आता किती वर्ष आरोप करणार किती वर्ष दुसऱ्याच्या जीवावर सत्ता टिकवण्यासाठी आता धाडस करणार. 10 वर्ष सत्तेत राहून तुम्हाला जर 26 पक्षाच्या टेकू घ्यावा लागतो 26 पक्षाचा आधार घ्यावा लागतो यातच तुमचा पराजय आहे. तुम्ही केलेल्या कामाला तुम्ही दिलेल्या जनतेच्या आश्वासनाला विसर पडला आणि म्हणून जनता तुम्हाला नाकारते आहे हेच 26 पक्षाच्या टेकूवरून. मराठा साम्राज्य के आरक्षण के मुद्दे पर बीजेपी पर तंज कसते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि महज वोट पाने के लिए बीजेपी ने महाराष्ट्र में मराठा आरक्षण के नाम पर जो प्रचार किया और वादे कर विश्वास दिलाए वो एक भी उनमें से आश्वासन को उन्होंने पूरा नहीं किया. साथ ही विजय वडेट्टीवार ने कहा कि मराठा साम्राज्य के लिए जो भी बीजेपी नहीं कर पाई वो इंडिया और एमवीए करेगी. ये विश्वास मैं खुद मराठाओं को देता हूँ. मराठा समाजाचा आम्ही असताना अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या आरक्षणापासून अनेक गोष्टीसाठी कमिटी नेमली. सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक वकील लावून आम्ही लढाई लढलो. ही लढाई आमची प्रामाणिकपणाची होती. त्यात यश काही प्रमाणात आलं काही अपयश आलं पण मराठा आरक्षणासाठी मतं घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपाने जो प्रचार केला आणि जे आश्वासन दिलं मराठा असेल किंवा धनगर असेल एकही आश्वासनाची पूर्तता ते करू शकले नाही. आता मराठा समाजांची वज्रमूठ खोटं बोलून मतं घेणाऱ्यावर चालेल ही लढाई त्यांनी सुरू केलेली आहे. इतके वर्ष झालेत त्यांना न्याय मिळत नाही. तो न्याय केवळ इंडिया देऊ शकेल आणि एमव्हीए देऊ शकेल हा विश्वास मी त्यांना देतो आहे. आमच्या आमदारांचा जाण्याचा विशेष नाही. एमव्हीएचे आमदार जाणार नाही. कदाचित तो निरोप समारंभाचा डिनर असू शकतो कारण मला दिसत आहे एकूण चित्र. त्यामुळे आमच्या लोकांनी त्यांना निरोप द्यायचा संबंध नाही. मला वाटतं हे सगळी यंत्रणा देशाच्या राष्ट्रपतीपासून देशाच्या राष्ट्रपतीपासून पंतप्रधानापर्यंत देशाचे होम सगळी सत्ता भाजपाची असताना त्यांनी या धमक्यांचा शोध घ्यावा आणि देशाला खरं तर सुरक्षित आणि स्वतःला सुरक्षित जर ते देऊ शकत असतील तर त्यांचा अपयश आहे. NBCN न्यूज के लिए राजकुमार मोड के साथ अक्सान सारी की रिपोर्ट.